person to match a specific segment. Creative execution becomes varied when media mix is used. In a media mix, one medium can be used to promote a product and the other as a reminder, thus reinforcing each other. A combination must be synergistic, where the sum total of effects is greater than the sum of individual mediums effect. Media mix जे आहेत एकतर एक single media किंवा mix media जे आहेत तरी ते advertising purpose साठी use केले जातात की त्याचा impact जो आहे तर तो जास्तीत जास्त राहिला पाहिजे त्याच्यामुळे तर त्याच्यामुळे मीडियम सिलेक्ट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता त्याच्यात काही कॅटेगरीज काही फॅक्टर्स आपण कन्सिडर करतो. शेअर ऑफ माइंड, डिग्री टू विच अ पर्टिक्युलर ब्रँड इज असोसिएटेड विथ द जनरल प्रोडक्ट कॅटेगरी. ऑफन अ कन्झ्युमर विल आस्क फॉर प्रोडक्ट बाय स्पेसिफिक ब्रँड नेम रादर दॅन द जनरल नेम. आता शेअर ऑफ माइंड मध्ये की ब्रँडचं नेम जे आहे तर ते जनरल असण्यापेक्षा एक स्पेसिफिक किंवा युनिक नेम असेल तर ते पटकन लक्षात राहू शकतं. म्हणजे ते कुठल्या गोष्टीशी रिलेट करत असेल तर म्हणजे आपण इंट्रोडक्टरी पार्टला बघितलं की ब्रँड नेम कसं सिलेक्ट करावं किंवा काय तर त्याच्यात ऍपल, आता ऍपल हे फ्रूटला रिलेट करतं त्याच्यामुळे ते इझिली लक्षात राहू शकतं आणि युनिक नेम आहे तरी सुद्धा कारण बाकीच्या प्रोडक्ट मध्ये हे नेम नाहीये. किंवा ब्लॅकबेरी ते पण फ्रूटला रिलेट करत किंवा जॅगुआर एनिमलला रिलेट करत. त्याच्यानंतर साईज अँड प्लेसमेंट, द डिसिजन अबाउट द साईज ऑफ ऍड अँड इट्स प्लेसमेंट आर ऑल्सो इम्पॉर्टंट इन स्केड्युलिंग. देर आर सेव्हरल साईज ऑप्शन्स इन प्रिंट मीडिया राईट फ्रॉम स्मॉल पोर्शन ऑफ द पेज टू अ फुल पेज टू सेव्हरल पेजेस. आता साईज आणि प्लेसमेंट जर कन्सिडर केला तर समजा एखादं मॅगझिन असेल किंवा न्यूजपेपर असेल तर ऍडव्हर्टाइजमेंट किंवा त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशनचा कॉलम जो आहे तर तो कसा सिलेक्ट करायचा, तो कुठल्या पेज वर असायला पाहिजे, त्या ऍडव्हर्टाइजमेंटचा फॉन्ट काय असायला पाहिजे, त्याच्यामध्ये कलर युज केले गेले पाहिजेत का, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते त्याच्यामध्ये सिलेक्ट केल्या जातात, त्याच्या रिलेटेड डिसिजन घेतले जातात. नेक्स्ट आहे कॉस्ट इफिशियन्सी ऑफ सिलेक्टेड मीडिया. आता कॉस्ट इफिशियन्सी अनालाइज करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे तर कॉस्ट ऑफ ऍडव्हर्टायझिंग इज इन व्हेरियस मीडिया मस्ट बी अनालाइज प्रॉपरली. वी हॅव टू कम्पेअर द कॉस्ट ऑफ डिफरंट मीडिया. इट हेल्प अस सिलेक्ट द बेस्ट मीडिया टू ऑप्टिमाइज अवर ऑब्जेक्टिव्स. CPM फॉर्म्युला आहे की कॉस्ट ऑफ मीडिया युनिट इंटू 1000, म्हणजे कॉस्ट पर 1000 आपल्याला CPM जो आहे तर तो मिळेल. तर त्याच्यामध्ये आता त्यांनी एक्झाम्पल घेतलंय की इफ वी टेक फुल पेज ऍड ऍट अ प्राइस ऑफ ₹50,000 इन अ मॅगझिन टू रीच 1 lakh पीपल अवर CPM वुड बी. आता 1 lakh लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ₹50,000 देऊन मॅगझिन मध्ये आपण एक फुल पेज ऍड दिली आहे, ठीक आहे. तर 50,000 इंटू आउट ऑफ 1000 आपण कन्सिडर करतोय की 1000 मध्ये आपल्याला किती रीच मिळालाय किंवा इफिशियन्सी झाली आहे आणि आउट ऑफ किती तर आउट ऑफ लॅक्स. आणि त्याचं कॅल्क्युलेशन बघायला गेलं तर कॉस्ट पर 1000 जे आहे तर ती ₹500 मिळेल आपल्याला. त्याच्यानंतर आहे कॉस्ट पर रेटिंग पॉइंट, द कॉस्ट ऑफ रिचिंग 1% ऑफ द टार्गेट पॉप्युलेशन. CPP इज कॅल्क्युलेटेड बाय डिवायडिंग द कॉस्ट ऑफ स्केड्युल बाय द
ग्रॉस रेटिंग पॉइंट नेशनल एंड रीजनल एडवर्टाइजिंग बायर फ्रीक्वेंसी यूज दिस कॉस्ट इफिशियंसी मेजर सिंस इट कैन बी अप्लाइड क्रॉस ऑल मीडिया. कॉस्ट पर रेटिंग पॉइंट इज इक्वल टू कमर्शियल टाइम कॉस्ट. आता कमर्शियल टाइम कॉस्ट मध्ये आपण एखाद्या ऍडव्हर्टाइजमेंटला किती कॉस्ट बेअर करावी लागते. आता कमर्शियल ऍडव्हर्टाइजमेंट ज्या आहेत ज्या टेलिव्हिजनवर ब्रॉडकास्ट केल्या जातात तर त्यांचा जो टाइम स्लॉट जो आहे तर त्याचं पॅकेज त्यांना किती बेअर करावं लागतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्टेप फोर सिलेक्टिंग मीडिया मिक्स. मीडिया मिक्स मीन्स द ऍडव्हर्टाइजिंग स्ट्रॅटेजी एनकंपासेस द यूज ऑफ मोर देन वन टाइप ऑफ ऍडव्हर्टाइजिंग मीडिया टू गेट इट्स मेसेज अक्रॉस द टार्गेट ऑडियन्स. अ कॉम्बिनेशन ऑफ मीडिया टाइप्स इज नोन एज मीडिया मिक्स. नो ऍडव्हर्टाइजर कॅन रिले ओनली ऑन वन मीडियम टू रीच हिज ऑडियन्स. सिलेक्टिंग मीडिया मिक्स मध्ये की एक्झॅक्ट मीडिया जो आहे तो सिलेक्ट केला गेला पाहिजे ऍडव्हर्टाइजमेंट पर्पज साठी आणि टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत इझिली पोहोचलं पाहिजे. आता त्याचा पर्पज जर बघितला तर जो मीडिया सिलेक्ट केला गेलाय तर तो बजेट मध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर टार्गेटेड ऑडियन्स नंबर ऑफ टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत इझिली रीच असला पाहिजे. आता सिलेक्टिंग मीडिया विद इन क्लासेस जर कन्सिडर करायला झालं तर समजा मॅग्झिन हे मीडिया सिलेक्ट केलं असेल तर त्याच्यात कुठले कुठले पॉइंट्स जे आहेत तर ते कन्सिडर केले जातील. तर इफ मॅग्झिन वेअर रेकमेंडेड देन विच मॅग्झिन. जर टेलिव्हिजन रेकमेंड केला असेल तर ब्रॉडकास्ट ऑर केबल टेलिव्हिजन और नेटवर्क और स्पॉट टेलिव्हिजन हे ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर रेडिओ किंवा न्यूज पेपर रेकमेंड केला असेल तर विच मार्केट शॅल बी यूज. इफ नेटवर्क विच प्रोग्राम. इफ स्पॉट विच मार्केट. वॉट क्रायटेरिया शॅल मार्केट बायर्स यूज इन मेकिंग परचेस ऑफ लोकल मीडिया. रेडिओ किंवा रेडिओचं लिमिट असतं त्या रेंज मध्ये जॉग्राफिकल एरियामध्ये. किंवा न्यूज पेपर पण लोकल न्यूज पेपर असतात किंवा त्यांच्या पण बाउंड्रीज आहेत. काही पेपर जे आहेत तर ते नॅशनलाइज पेपर आहेत. त्याच्यातला कुठला पेपर जो आहे किंवा रेडिओ चॅनल जे आहे तर ते यूज केलं गेलं पाहिजे त्याच्यातल्या कुठल्या प्रोग्राम मध्ये. त्याच्यानंतर कुठल्या स्पॉट मार्केट मध्ये किंवा बायर्स जेव्हा लोकल मीडिया बघतात किंवा लोकल न्यूज पेपर बघतात तर त्याच्यातली कुठली गोष्ट आहे किंवा त्याच्यातल्या कुठल्या कॉलम मध्ये त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट जे असतात तर ते जास्त अपिलिंग आणि अट्रॅक्टिव्ह वाटतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यात अनालाइज केल्या जातात. मीडिया यूज डिसिजन ब्रॉडकास्ट. त्याच्यामध्ये बघितलं तर व्हॉट काइंड ऑफ स्पॉन्सरशिप. मग सोल आहे, शेअर आहे, पार्टिसिपेटिंग आहे की अदर आहे. त्याच्यानंतर व्हॉट लेवल ऑफ अदर अँड सॉरी व्हॉट लेवल ऑफ रीच अँड फ्रिक्वेन्सी विल बी रिक्वायर्ड. स्केड्युलिंग ऑन विच डेज मंथ आर कमर्शियल टू अपील. प्लेसमेंट ऑफ स्पॉट इन प्रोग्राम्स ऑर बिटवीन प्रोग्राम्स. मीडिया यूज डिसिजन प्रिंट्स. त्याच्यामध्ये नंबर ऑफ ऍड टू अपियर अँड ऑन विच डेज अँड मंथ्स. प्लेसमेंट ऑफ ऍड. एनी प्रेफर पोझिशन विथ इन मीडिया. स्पेशल ट्रीटमेंट. गेट फोल्ड ब्लीड्स कलर्स एक्सेट्रा. डिझायर रीच ऑर फ्रिक्वेन्सी लेवल एक्सेट्रा. हे रेडिओ आणि न्यूज पेपर ऍड मधले आपण पॉइंट बघतोय. त्याच्यानंतर आहे अदर मीडियामध्ये बिलबोर्ड जर सिलेक्ट केलं तर लोकेशन ऑफ मार्केट अँड प्लॅन ऑफ डिस्ट्रीब्युशन. आणि नेक्स्ट आहे काइंड ऑफ आउटडोर
बोल्ट्स टू बी यूज. आणि अनदर वन इज डायरेक्ट मेल और अदर मीडिया. तर त्याच्यामध्ये पण स्ट्रॅटेजी आहे, लँग्वेज आहे, तर त्याच्यामुळे आणि फ्रिक्वेन्सी ऑफ मेल्स आहेत, तर ह्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. त्याच्यानंतर फॅक्टर्स कन्सिडर व्हाईल सिलेक्टिंग अ मीडिया मिक्स, त्याच्यात पहिला फॅक्टर जो आहे तो आहे बजेट. की कुठलंही मीडियम सिलेक्ट करताना चॉईस ऑफ मीडियम विल डिपेंड टू अ लार्ज एक्सटेंट अपॉन द साईज ऑफ ऍडव्हर्टायझिंग बजेट. सर्टन मीडिया टाईप मे बी टू एक्सपेन्सिव्ह फॉर द फंड्स अवेलेबल. की मीडियासाठी जेवढे फंड्स ऍडव्हर्टायझिंगसाठी जेवढे फंड्स अलोकेट केले तर त्या फंड्स मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती झाली पाहिजे. अशा पद्धतीचं मीडियम जे आहे तर ते आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. म्हणजे थोडक्यात ऍडव्हर्टायझिंग मीडियम सिलेक्ट करताना बजेटचा विचार करावा लागतो, किती फंड्स अलोकेट केलेत त्याचा. त्याच्यानंतर आहे कॉम्पिटिटर स्ट्रॅटजी. मीडिया डिसिजन ऑफ वन ऍडव्हर्टायझर आर इन्फ्लुएन्स बाय द कॉम्पिटिटर स्ट्रॅटजी. आता कॉम्पिटिटरच्या ज्या स्ट्रॅटजी असतात ऍडव्हर्टाइजमेंटच्या, तर त्याच्यामुळे पण इन्फ्लुएन्स येतो. की काही वर्षांपूर्वी निर्मा डिटर्जंटची ऍड जी होती तर ती खूप जास्त सक्सेसफुल होती. मॅन्युफॅक्चरर्स जे मॅन्युफॅक्चरर्स लार्ज असू देत किंवा स्मॉल स्केलचे असू देत, पण ऍडव्हर्टाइजमेंट टेलिव्हिजन ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये त्यांना खूप जास्त एक्सपोजर मिळतं. मग त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी किंवा सक्सेस स्टोरी त्यांची कशी बिल्डअप होते, तर ते मीडिया मिक्स कसं सिलेक्ट करतात आणि स्ट्रॅटेजी कशी युज करतात त्याच्यावरून ठरतं. नेक्स्ट आहे फ्रिक्वेन्सी वर्सेस रिच. ॲज एक्सप्लेन इन अर्लियर सेक्शन, फ्रिक्वेन्सी अँड रिच आर इम्पॉर्टंट कन्सिडरेशन इन द मीडिया प्लॅन. फ्रिक्वेन्सी रेफर्स टू द नंबर ऑफ टाइम्स द ऍडव्हर्टायझर रिचेस द सेम पर्सन, अँड व्हाईल रिच रेफर्स टू द टोटल नंबर ऑफ पीपल कवर्ड. फ्रिक्वेन्सी जर बघितली तर एका पर्सनने ती ऍडव्हर्टाइजमेंट किती वेळा बघितली, आणि रिच बघितला तर एक ऍडव्हर्टाइजमेंट किती नंबर ऑफ पीपल पर्यंत पोहोचली आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे increasing distributor support. Although consumer media are selected preliminary to after the consumer, the impact of media upon distribution channel, that is middlemen, is also important. Effective use of advertising media lends support to the middleman's selling effort. Middlemen are most likely to support a brand that has greater exposure in the local media. Retailer sometimes run their own tie in advertising along with producers advertisement in the same media. Distributors support sudha jo ahe tar to important ahe, to consider kela jato karan te middleman mhanun work karta. Ani डिस्ट्रीब्युशन चॅनल जर खूप जास्त स्ट्रॉंग असणार असेल तर ऍडव्हर्टाइजमेंटसाठी जॉग्राफिकल बाउंड्रीज ज्या आहेत तर ते इन्क्रीज करता येऊ शकतात. नेक्स्ट आहे कंटिन्युटी. अ डिसिजन मस्ट बी मेड अबाउट हाउ लॉंग एन ऍडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन शुड बी रन ऑन वन मीडिया. आता कंटिन्युटी जी आहे की ऍडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन जे आहे की जे एका चॅनलवर आहे, समजा पेपर जर कन्सिडर केला, प्रिंट मीडिया न्यूज पेपर, तर त्याच्यामध्ये किती दिवसांमध्ये किंवा आठवड्याला किती वेळा ती ऍडव्हर्टाइजमेंट आली पाहिजे, तर त्याच्यातली कंटिन्युटी जी आहे त्याची मेंटेन राहिली पाहिजे. किंवा टेलिव्हिजन ऍडव्हर्टाइजमेंट असेल तर त्याचे पॅकेजेस खूप हाय असतात, मग त्याच्या त्या पर्टिक्युलर टाइम स्लॉट मध्ये ती ऍडव्हर्टाइजमेंट किती वेळा दिसायला पाहिजे, किंवा
दिवसातून ती ऍडव्हर्टाइजमेंट किती वेळा लागायला हवी, जर सीझनल असेल तर मध्ये टाइम जाणार आहे, बाकीचे कॉम्पिटिटर्स जे आहेत तर त्यांना अपॉर्च्युनिटी मिळू शकते. त्याच्यामुळे कंटिन्युटी जी आहे तर ती इम्पॉर्टंट आहे. मग मीडियम बदलू शकता की टेलिव्हिजन ऍडव्हर्टाइजमेंट वरून आपण नंतर बिलबोर्ड्स आहेत, ई मीडियम आहे किंवा प्रिंट मीडिया जो आहे तर तो यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहे फ्लेक्झिबिलिटी, द ॲबिलिटी ऑफ द मीडिया टू अडॉप्ट टू चेंज अँड स्पेसिफिक नीड ऑफ ॲडव्हर्टायझर्स इज फ्लेक्झिबिलिटी. सर्टन मीडिया अलाउड सच फ्लेक्झिबिलिटी विथ रिस्पेक्ट टू द ॲडव्हर्टाइज मेसेज, द जॉग्राफिकल कवरेज अँड द ॲड बजेट. फॉर एक्झाम्पल फ्लेक्झिबिलिटी अशासाठी की ॲज पर डिमांड किंवा ॲज पर मार्केट कंडिशन कन्झ्युमरला अपील करण्यासाठी वेगवेगळ्या क्रिएटिव्ह आयडियाज ज्या आहेत तर त्या यूज कराव्या लागतात, किंवा काही गोष्टी अडॉप्ट कराव्या लागतात प्रोडक्टमध्ये किंवा ॲडव्हर्टाइजमेंट स्ट्रॅटेजीमध्ये चेंजेस करायला लागतात. तर ह्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत तर त्या अडॉप्ट केल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी फ्लेक्झिबिलिटी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे फ्रँचाईज पोझिशन, ॲडव्हर्टायझर्स युझिंग अ पर्टिक्युलर मीडियम ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मे एन्जॉय स्पेशल फ्रँचाईज पोझिशन्स, स्पेशल पेज पोझिशन इन मॅगझिन्स अँड न्यूज पेपर मे बी रिझर्व फॉर देम. फॉर एक्झाम्पल द बॅक पेज ऑफ बिझनेस आयडिया Business India may be booked by Bajaj Auto, while the inside back cover of India Today may be booked on a long-term basis by Will's Filter Cigarettes. Franchise positioning जे आहे तर ते सुद्धा matter करतं. लाईक पर्टिक्युलर मीडियम आहे, न्यूजपेपर असेल किंवा मॅगझिन असेल, तर समजा बजाज ऑटोचं ॲडव्हर्टाइजमेंट जे आहे तर त्या बॅक पेजला फुल पेजवर ॲडव्हर्टाइजमेंट असेल, ठीक आहे. तेच जिल्स फिल्टर सिगरेटच्या ॲडव्हर्टाइजमेंट एखाद्या इनसाईड पेजवर असेल, तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बुक केलेल्या असतात. लाईक आता बजाज ऑटो जर कन्सिडर करायला गेलं तर ते तो पर्टिक्युलर डे जो आहे आणि तो पर्टिक्युलर कॉलम जो आहे तर तो त्यांनी बुक केलेला असतो, जसे टेलिव्हिजन ऍडव्हर्टाइजमेंटचे स्लॉट बुक केलेले असतात. त्याच्यानंतर आहे स्टँडर्ड ऑफ ऍक्सेप्टन्स अँड कोड ऑफ इथिक्स, मोस्ट इथिक्स मीडिया व्हेकल्स हॅव कोड ऑफ इथिक्स दॅट सेट ऑफ स्टँडर्ड्स ऑफ ऍक्सेप्टन्स. आता आपण इथिकल ऍडव्हर्टाइजमेंट किंवा इथिक्स बघितलेत तर त्याच्यामध्ये त्यांचे जे स्टँडर्ड्स आहेत, कोड ऑफ इथिक्स जे आहेत तर ते फॉलो केले गेले पाहिजेत, ते कन्सिडर करावे लागतात व्हाईल सिलेक्टिंग मीडिया मिक्स. त्याच्यानंतर कॉस्ट पर 1000, this is most important consideration while making media decision. Although the cost is considered while fixing the budget, the concept of cost per 1000 is accepted norm for measuring the media effectiveness. The formula for computing cost per 1000 is equal to price of media to the advertiser delivered audience in thousands. तर कॉस्ट पर 1000 जे आहे तरी ते कॅल्क्युलेट केलं पाहिजे. आपण मगाशी त्याचा फॉर्म्युला बघितला की जेणेकरून तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंटचं जे बजेट आहे तरी ते अलोकेट केल्यानंतर त्याच्यातून इन रिटर्न पर 1000 तुम्हाला किती त्याचा प्रॉफिट होणार आहे हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला मीडियम सिलेक्ट करणं इझी होऊन जातं. कारण रिटर्न जे आहेत तर ते इन्व्हेस्टमेंटपेक्षा जर कमी असणार असतील तर तिथे लॉसच होणार आहे. तर त्याच्यापेक्षा रिटर्न इक्विव्हॅलेंटली किंवा जास्त असायला हवेत ऍडव्हर्टाइजमेंट बजेटपेक्षा आणि त्याच्यातल्या इन्व्हेस्टमेंटपेक्षा. त्याच्यानंतर
क्रिएटिव कन्सिडरेशन, क्रिएटिव कन्सिडरेशन सच एज क्वालिटी ऑफ रिप्रोडक्शन, द कलर इफेक्ट, स्पेशल इफेक्ट हैव टू बी कंसिडर्ड. द मीडियम मस्ट बी एप्रोप्रिएट फॉर द एड मेसेजेस. आता क्रिएटिव कन्सिडरेशन असेल हवं किंवा त्याच्यामध्ये कलर असतील, इफेक्ट्स असतील, ते यूज करायला पाहिजेत. तर आईस्क्रीमच्या ज्या ऍड आहेत तर त्या ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दाखवल्या, किंवा प्रिंट मीडियामध्ये सुद्धा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये जर प्रिंटेड फॉर्म मध्ये आल्या तर त्या ऍक्सेप्टेबल असतील का, किंवा त्याचा तेवढा इम्पॅक्ट असेल का, तर नाही. मग त्या ऍड ज्या आहेत तर त्या कलरफुलच असायला पाहिजेत. किंवा काही प्रोडक्ट्स जे आहेत, किंवा संतूर सोप असेल किंवा डिटर्जंट असतील काही, तर त्यांच्या ऍड जर बघत असाल तर कॉस्ट्युम जे आहेत तर ते एक्झॅक्टली त्या प्रोडक्ट पॅकेजिंगच्या प्रोडक्ट पॅकेजिंगला मॅच करणारे कॉम्बिनेशन मध्ये त्यांचे कॉस्ट्युम जे आहेत तर ते डिझाईन केलेले असतात आणि त्याचे तसे कलर असतात. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे तर ते स्टेप 5, बजेट अलोकेशन अँड मीडिया बाईंग. तर बजेट अलोकेशन कसं क्लासिफाय करायचं किंवा स्पेंड करायचं, तर क्लासिफाईड स्पेंडिंग बाय मीडियम, रिजन अँड टाइम ऑफ इयर. आता मीडियम कुठला सिलेक्ट करतोय, रिजन कुठला आहे म्हणजे जिओग्राफिकल बाउंड्रीज असल्या, स्टेट वाईज असतील, नॅशनल बाउंड्रीज असतील, त्याच्यानंतर पिरियड ऑफ टाइम, हे बजेट अलोकेशन झालं. त्याच्यानंतर मीडिया बाईंग मध्ये ऑकर्स वन्स प्लॅन इज अप्रूव, एकदाच प्लॅन अप्रूव करून घ्यायचा, किंवा बायर्स वर्क विथ मीडिया रिप्रेझेंटेटिव्ह टू निगोशिएट फायनल प्राइजेस फॉर व्हेरियस मीडिया. व्हेरियस मीडियासाठी बायर्स जे आहेत तर ते निगोशिएट करत असतात फायनल प्राइजसाठी. वेगवेगळ्या एजन्सीज असतात त्याच्यासाठी. नेक्स्ट आहे टिपिकल वर्क ऍक्टिव्हिटीज फॉर मीडिया बायर्स इन्क्लूड वर्किंग ऑन रेंज ऑफ अकाउंट ऍट द सेम टाइम, ऑफन जगलिंग व्हेरियस प्रोजेक्ट ऍट डेडलाईन, आयडेंटिफाईंग द टार्गेट ऑडियन्स फॉर द पर्टिक्युलर मीडिया कॅम्पेन अँड डिसाइडिंग हाऊ बेस्ट टू कम्युनिकेट टू द ऑडियन्स. त्याच्यानंतर कीपिंग अप टू डेट विथ इंडस्ट्री रिसर्च फिगर्स इन्क्लुडिंग डिस्ट्रीब्युशन फिगर्स अँड ऑडियन्स फिगर्स. आता ह्याच्यामध्ये अपडेटेड इन्फॉर्मेशन कशासाठी असायला पाहिजे, डिस्ट्रीब्युशन फिगर्स कशाच्या, आता न्यूजपेपर आणि मॅग्झिनचा, त्याची पॉप्युलॅरिटी, त्याचा रीच किती आहे. त्याच्यानंतर ऑडियन्स फिगर्स कन्सिडर करायचं झालं तर टी व्ही आणि रेडिओचा ऑडियन्स कुठल्या चॅनलचा किंवा कुठल्या प्रोग्रॅमचा जास्त आहे. मॉनिटरिंग बाईंग स्ट्रॅटेजीज, बाईंग स्ट्रॅटेजीज ज्या आहेत तर त्या कुठल्या प्रेफर केल्या जात आहेत कन्झ्युमर कडून. लिझिंग अँड बिल्डिंग रिलेशनशिप विथ क्लायंट्स अँड मीडिया सेल्स कंपनीज, निगोशिएटिंग विथ मीडिया सेल्स कंपनीज टू ऑप्टेन द बेस्ट रेट अँड मोस्ट अप्रोप्रिएट मीडिया स्पेसेस इन ऑनलाइन ब्रॉडकास्ट अँड प्रिंट ऍडव्हर्टायझिंग. की निगोशिएशन केले गेले पाहिजे आणि त्याच्यासाठी मुळात चांगले रिलेशन जे आहेत तर ते मेंटेन केले गेले पाहिजेत मीडिया रिप्रेझेंटेटिव्हशी किंवा एजन्सीजशी. की प्रिंट मीडिया असेल किंवा इंटरनेट आहे तर त्याच्या थ्रू ऍडव्हर्टाइजमेंट करताना तुम्हाला त्या रेटमध्ये, म्हणजे तुम्हाला मिक्स मीडियम जे आहे तर ते यूज करता येईल. त्याच्यानंतर आहे लिझिंग विथ मीडिया सेल्स पीपल टू ऍडजस्ट मीडिया स्केड्युल्स इन रिस्पॉन्स टू ऑडियन्स फिगर्स. की या म्हणजे मीडिया रिप्रेझेंटेटिव्हशी किंवा एजन्सीजची जर रिलेशन चांगले मेंटेन केले असतील तर ऍडव्हर्टाइजमेंटचा स्लॉट जो आहे की तो जास्तीत जास्त पीपल पर्यंत रिच आउट होता येईल, तर तो सिलेक्ट करता येईल, तो ऍडजस्ट करता येईल. त्याच्यानंतर बुकिंग इंडिव्हिज्युअल मीडिया स्पॉट पेजेस, पोस्टर,
इंटरनेट बैनर्स, ब्रॉडकास्ट एडवर्टाइजमेंट्स एक्सेट्रा, इंश्योरिंग दैट द एडवर्ट्स रन एक्यूरेटली सो दैट डिजायर मीडिया मैसेज इज सीन एंड हर्ड बाय कंज्यूमर्स. ओके, बैनर्स जे आहे तर ते विजिबल असायला पाहिजेत किंवा ऑडिबल असतील तर ते प्रॉपरली त्यांना म्हणजे ऑडिओ इफेक्ट मध्ये असतील, म्हणजे रेडिओ जर यूज केला असेल तर प्रॉपरली ऑडिबल असायला पाहिजे. क्लायंट रिपोर्टिंग अँड बजेट मॅनेजमेंट इन्क्लुडिंग प्रिपेअरिंग कॉस्टिंग फॉर क्लायंट अँड प्रोड्युसिंग स्पेंडिंग अपडेट थ्रू आउट द कॅम्पेन, कलेक्टिंग अँड अनालायझिंग सेल अँड कन्झ्युमर डेटा, अंडरटेकिंग रिसर्च युझिंग वाईड रेंज ऑफ स्पेशलिस्ट मार्केटिंग मीडिया रिसोर्सेस, मॉनिटरिंग द इफेक्टिव्हनेस ऑफ द कॅम्पेन अँड दिस डेटा मे ऑल्सो बी यूज to monitor future campaigns and support the media manager and other colleagues. Campaign cha data jo ahe ki reach frequency asel kiwa cost per 1000 asel tar ha properly monitor kela gela paije in a period of certain period of time ani to in future campaign sathi pan use kela jau shakto. आणि सगळ्यात शेवटची स्टेप, लास्ट स्टेप जी आहे तर ती आहे इव्हॅल्युएशन म्हणजे मॉनिटरिंग. मीडिया प्लॅन इव्हॅल्युएशन इज अ क्रुशियल फायनल स्टेप टू चेक वेदर प्लॅन मीडिया प्रोग्राम कन्फर्म्स टू द ऑब्जेक्टिव्ह ऍट सेट फॉर इट. की जो प्लॅन तयार केला होता, जे ऑब्जेक्टिव्ह सेट केले होते, ज्या पद्धतीने फ्रेम केले होते, तर ते एक्झिक्यूट झालेत का आणि त्याच्यातून तितका रिटर्न जे आहेत तर ते मिळत आहेत का, तर हे इव्हॅल्युएट केले जातात. त्याच्यात जर काही कमी असेल, गॅप असेल, तर त्या पद्धतीने त्याच्यामध्ये काही चेंजेस केले जातात, ते अपडेटेड केले जातात.